चेन्नईहून अकोल्यात मुलासाठी मुलगी पाहण्याकरिता आलेल्या कुटुंबाला मारहाण करून त्यांना लुटण्याची घटना अकोल्यातील महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत मंडळाच्या परिसरात 28 ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली. मात्र काही तासातच आरोपींनी लुटलेला मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक केली आहे. अकोल्यातील MIDC परिसरातील काही युवकांनी सापळा रचून मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने तामिळनाडू येथील जैन कुटुंबियांना अकोल्यात बोलावले होते. कुटुंब अकोल्यात मुलगी पाहण्याकरिता आले असता येथील काही युवकांनी त्यांना निर्मनुष्य जागी नेऊन मारहाण करून त्यांच्याकडील सोने व मोबाईल लुटले. लुटण्यात आलेला मुद्देमाल सुमारे 11 लाखांचा असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेमुळे पोलिसांसमोर आरोपींना अटक करण्याचं मोठे आवाहन उभं होतं, कारण आरोपीच्या बद्दल कोणतीही माहिती पोलिसांकडे उपलब्ध नव्हती. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासातच या आरोपींना बेड्या ठोकल्या. यामध्ये पोलिसांनी एका दिवसात कुठलाही सुगावा नसताना 3 आरोपींना अटक केली, तसेच लुटलेला मुद्देमालही जप्त केला. या तपासात स्थानिक गुन्हे शाखेची महत्वाची भूमिका बजावली आहे. मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने अकोल्यातील MIDC परिसरात घेऊन जाऊन चेन्नई येथील निवासी दिलीप जैन यांच्याकडील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची फिर्याद त्यांनी मंगळवारी 28 ऑक्टोबर रोजी रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी तपास चक्रे फिरवित अवघ्या 12 तासात अमरदीप पाटील, अमोल मोरे, अभिजित इंगोले अशा 3 आरोपींना अटक केली असून आरोपींकडून 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्यात वापरलेली बाईक देखील जप्त केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चौहान, जयंता सोनटक्के, अश्विन मिश्रा, किशोर सोनटक्के, वसीम शेख, शक्ती कांबळे तर सायबर सेलचे प्रशांत संदे, गणेश सुनवणे यांनी केली. अलीकडे अशा फसवणुकीच्या घटना घडत आहेत. नागरिकांनी सतर्क राहून आधी चौकशी करून मगच कोणताही व्यवहार करावा. वेळेत सावध होऊन अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.